मान्सून आता गति घेतली आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे मान्सूनला आता वेग आलाय. एकाच दिवसात मान्सूनचे वारे श्रीलंकेपर्यंत दाखल झालेत आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग हा मान्सूनने आता व्यापलेला आहे. वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. 21 मेला मान्सून अंदमानामध्ये पोहोचलेला होता. आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि त्याची तीव्रता वाढून उद्या त्याचं याच चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहेत. राज्यात सध्या अरबी समुद्रातून काही प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा होतोय. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये चक्रीय चक्रवात निर्माण झालेला आहे आणि त्यामधून आता राज्याच्या काही भागामध्ये पावसाचीही शक्यता कायम आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा हा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मान्सूनसाठी चांगलं पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे. मान्सून एकाच दिवसात श्रीलंकेमध्ये पोहोचलेला आहे. अरबी समुद्रातून सुद्धा बाष्पाचा पुरवठा होतोय. एकंदरीत सर्वच पोषक परिस्थिती आहे, त्यामुळे मान्सून आता लवकरच राज्यामध्ये येईल. बहिणाबाईंची जात्यावरची म्हणजे कोरोना काळामध्ये काम करणारे महावितरणमधले अधिकारी कर्मचारी सोमवारपासून टूलबंद आंदोलन पुकारणार आहेत. कोरोना काळामध्ये महावितरण कर्मचारी प्रत्यक्षात काम करतात, मात्र त्यांना सरकारनं फ्रंटलाईनचा दर्जा दिलेला नाही आहे. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं तातडीनं लसीकरण केलं नाही आहे आणि यासारख्या अनेक मागण्यांसाठी महावितरण कर्मचारी आता आंदोलन पुकारतात. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अलिबाग इथं निदर्शनं करण्यात आली. कृषी साहित्याचे दर हे कमी करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत फलक झळकावण्यात आले. परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणाच्या जलाशय परिसरामध्ये शुक्रवारी दुर्मिळ समुद्री छोटा असा चोर कावळा आढळून आला आणि तौतके चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे हा चोर कावळा या भागामध्ये आला असल्याचा अंदाज पक्षी मित्रांनी व्यक्त केलाय. मराठवाड्यामध्ये तो पहिल्यांदाच दिसलाय. तपकिरी काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असलेला हा पक्षी आहे. कोरोना काळामध्ये वन्यजीव प्रेमींना चंद्रपूर शहरालगतच्या रस्त्यांवर भल्या मोठ्या अस्वलीचं दर्शन झालं. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींच्या पसंतीचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उन्हाळी पर्यटनाच्या ऐन हंगामात बंद आहे आणि त्यामुळे मोकळ्या जंगलमार्गावर अस्वलीनं केलेली स्वच्छंदी सैर वन्यजीव प्रेमींना सुखावून गेली. वन्यजीव प्रेमी आयशा शेख यांचा हा व्हिडिओ आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा नाकाडोंगरी पॅटर्न आता यशस्वी ठरलाय. केंद्र सरकारची योजना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत नितेश धनविजय यांनी अवघ्या 10 लाख रुपयांमध्ये संवेदनशील परिसरातल्या सुमारे 40 विहिरींना कठडे बांधलेत आणि त्यामुळे या परिसरात वन्य प्राणी विहिरीमध्ये पडण्याचं प्रमाण हे शून्यावर आलंय. त्यांच्या या नाकाडोंगरी पॅटर्नचं सर्वत्र कौतुक होत आहे. नेपाळला पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागणारे पंतप्रधान केपी ओली यांनी दुसऱ्यांदा बहुमत सिद्ध करण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित केली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये नेपाळमध्ये ही मध्यावधी निवडणुका आता होणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे